यूरोविजन किडनी सुपर स्पेशलिटी एंड आई केयर क्लिनिक संगमनेर डॉक्टर योगेश संभाजी तोरकडी पाटील दुर्बिणीद्वारे मुतखडा प्रोस्टेट मूत्रनलिकेच्या शस्त्रक्रिया वारंवार होणारे लघवीचे इन्फेक्शन वरील उपचार आणि सुंता शस्त्रक्रिया कॅन्सरच्या सर्व शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक आणि लेझरद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया एव्ही फिस्टुला सर्जरी कॅपडी पोटातील नळी टाकण्याची शस्त्रक्रिया संपर्क पहिला मजला मौनी कॉम्प्लेक्स डॉक्टर सचदेव सोनोग्राफी जवळ जाणता राजा मार्ग संगमनेर 84 199 36 003 एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेली 84 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच आहे. तर या आंदोलनामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. एसटी कामगारांच्या समर्थनार्थ संगमनेरच्या व्यापारी वर्गानं त्यांना अन्नधान्याचं वाटप केलं. शहरातील व्यापारी वर्ग आणि सह्याद्री कॉलेजमधील TYBA वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत एसटी कामगारांना किराणा वाटप केलं. यावेळी व्यापारी वर्गाचे आणि दानशूर व्यक्तींचे एसटी कर्मचाऱ्यांनी आभार मानले. दुखवट्याचा 84 दिवस आणि या दुखवट्यात शेवगाव पाथर्डी भागातले बरेच कर्मचारी तरुण धुंड राहतात. त्यांना आमचे 3 महिने झाले पगार नसल्यामुळे आपल्या संगमनेर शहरातील व्यापारी असोसिएशन व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यातर्फे बाहेरील कर्मचाऱ्यांना पण धान्याचे किट वाटप केलेले आहे डेपोमध्ये. आणि संगमनेर आगारच्या वतीने मी व्यापारी असोसिएशन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. गेली अनेक दिवसांपासून शासनामध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे संगमनेर एसटी बस स्थानकामध्ये दररोज शुकशुकाट जाणवतोय. येत्या काही दिवसांमध्ये न्यायालयामध्ये सुनावणी आहे, त्यावरच एसटी कर्मचाऱ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.